नमस्कार, मी प्रियांका आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही आलो आहोत पम्पकिन पॅच पाहण्यासाठी. आणि हे आहे अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट येथील फॉलसेटी फार्म. सो ध्रुवला घेऊन आम्ही इकडं आलो आहोत ध्रुवला पम्पकिन पॅच दाखवण्यासाठी आणि पम्पकिन खरेदी करण्यासाठी. चला तर मग तुम्हालाही घेऊन जाते. इथे ह्या अशा छोट्याशा कार्ट आहेत पम्पकिन ठेवण्यासाठी. सो ध्रुव खूप एक्साइटेड आहे. ह्या फार्ममध्ये एंट्री फी ही $5 पर फॅमिली आहे. आणि इथं ऑनलाईन रिझर्वेशन देखील करू शकतो. तुम्हाला जास्त लॉटमध्ये यायचं आहे त्याचं ऑनलाईन रिझर्वेशन करायचं आणि मग यायचं. मुलांना घेऊन येण्यासाठी हे बेस्ट प्लेस आहे. ह्या फार्ममध्ये पम्पकिनसोबत बऱ्याच प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, कॉर्न, सनफ्लावर अशा बऱ्याच पिकांचं उत्पादन घेतलं जातं. जर तुम्हाला अमेरिकेतील अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल व्हिडिओ पाहिजे असतील तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. कुठला पाहिजे? Good job. Okay, shopping. सब्जी ले ली आज शाम की. आज शाम की सब्जी हो गई तो आज हम कद्दू बनाएंगे. Be a farmer in the great north. कौन है ध्रुव? इथे खूप सुंदर अशी पम्पकिनची मांडणी आणि सजावट केली आहे. आणि हे फोटो काढण्यासाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. त्याचसोबत इथे बऱ्याच कलरचे, बऱ्याच साईजमध्ये, शेपमध्ये पम्पकिन अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की एवढे सगळे भोपळे कशासाठी, लोक एवढे भोपळे कशासाठी खरेदी करत आहेत? तर 31 ऑक्टोबरला अमेरिकेमध्ये हॅलोविन हा सण साजरा करतात. तर तेव्हा पम्पकिनला कार्विंग करून त्याच्यामध्ये लाईट सोडून ते डोअरच्या बाहेर डेकोरेशनसाठी ठेवतात. हॅलोविन म्हणजे मराठीमध्ये सर्व पित्री अमावस्या आपण म्हणू शकतो. त्याचा व्लॉग देखील लवकरच येतो आहे. तुम्ही इथे जे पम्पकिन ठेवले आहेत तर त्यातला पम्पकिन घेऊ शकता किंवा शेतामध्ये जाऊन स्वतः तोडून तो पम्पकिन खरेदी करू शकता. तर आम्ही आता शेताकडे निघालो आहोत. ध्रुवने न पाडता तो भोपळा त्या कार्टमध्ये ठेवल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेना झालाय. तर आम्ही ह्या शेतामध्ये 30 ऑक्टोबरला म्हणजे भोपळ्याच्या सीझनच्या अगदी शेवटच्या आठवड्यात आलो होतो. त्यामुळे शेतामध्ये भोपळ्याचं प्रमाण तसं कमी आहे. पण आम्ही सगळे फ्रेंड्स हे एकत्र इकडे आलो आहोत. त्यामुळं मस्त मजा मस्ती धमाल चालू आहे. इथे अजून एक स्टोरेज दिसत आहे. तर इथं शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी ठेवल्या आहेत त्यांनी. त्याचसोबत ट्रॅक्टर असेल किंवा कटिंग मशीन असेल तर अशा शेतीसाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी इथं पाहायला मिळाल्या. आणि हा तर मला गाईचा गोटा वाटत आहे कारण इथं आम्ही काही गाई देखील पाहिल्या, पण त्यांनी त्याचा उपयोग स्टोरेज म्हणून केला आहे. तर आम्ही जे शेतामधून पम्पकिन घेतले आहेत तर त्याचं वेट करून त्याचं बिल करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. पण रस्त्यामध्ये आम्हाला एक फोटो बूथ दिसला. सो मुलांचं फोटो काढण्याचं चालू आहे तिथे. ध्रुव आणि शौर्यन म्हणजे जयविरूची जोडी आहे. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांची एनर्जी आणि एक्साइटमेंट एक वेगळ्याच लेवलला असते. हॅलो, थँक्यू. We got the best jam you'll ever have, just so you know. And it's all lightly sweetened with local honey and raw sugar. And this wonderful lady right here, Sarah, she makes it. Wow, that's nice.
We have Italian plum jam, spiced pear jam, which has red Bartlett pears and cinnamon and clove, jalapeno jam, heirloom blueberry jam, white wine jelly, Mac and Jack beer jelly, rhubarb jam, kiwi berry jam, ground cherry jam, and apple pear sauce. Thank you. Yes. Can you turn around and smile at your mom? Yeah. You can stand right there. There you go. Drew, take off your mask. Okay, look at here. Yeah, thank you. या शेतामध्ये एक छोटंसं कॅफे देखील आहे आणि इथे गरम गरम पम्पकिन डोनट्स मिळत आहेत. तर हे डोनट्स बनवायचं ॲटोमॅटिक मशीन आहे, त्यामध्ये बॅटर सोडलं जातं आहे डोनट शेपमध्ये, ते तिथेच फ्राय होऊन तयार झालेले गरम डोनट्स हे ॲटोमॅटिक ह्या भांड्यामध्ये येऊन पडत आहेत. तर आम्ही एक डझन डोनट घेतले, त्याची किंमत $7 इतकी आहे. आणि ह्या मशीनमध्ये आपले पकोडे, उडीद वडा पण बनवू शकतो. हे डोनट्स अगदी भोपळ्याच्या घाऱ्यासारखे लागत आहेत. तर ऑलरेडी एकदा ट्राय केले आणि सर्वांना आणि ध्रुवला खूप आवडले, म्हणून अजून एकदा घेण्यासाठी आलो आहोत. ह्या कॅफेच्या बाजूलाच एक गिफ्ट शॉप आहे, तर त्यामध्ये पम्पकिनपासून बनवलेल्या बऱ्याच गोष्टी विकण्यासाठी ठेवल्या आहेत, जसं की पम्पकिनचा सोप असेल, पम्पकिनपासून बनवलेल्या कॅन्डल्स असतील, कॅन्डीज, त्याचसोबत ग्लास पम्पकिन, ॲपल सायडर व्हिनेगर, हनी आणि शेतामध्ये असलेला भाजीपाला जसं की टोमॅटो, कॅरेट असेल, एग आहेत त्यांच्याकडे, ॲपल सायडर व्हिनेगर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी विक्रीसाठी इथं ठेवल्या आहेत. त्याचसोबत आपण जे पम्पकिन शेतामधून तोडून आणले तर त्याचा देखील इथं वेट करून पैसे देऊन आपण ते घेऊन जाऊ शकतो. या शॉपमध्ये प्रोडक्टची मांडणी आणि डेकोरेशन हे खूप छान केलं आहे. त्याचसोबत आपले डोनट्स खाऊन झाले, शॉपिंग करून झाली, तर आता ग्रुप फोटो तर हवाच. चला तर मग. आम्ही हे जे पम्पकिन खरेदी केले आहेत ते घरी गेल्यानंतर त्याला वरच्या बाजूला सर्क्युलर शेपमध्ये कट केलं, त्याच्या आतमध्ये ज्या सीड्स होत्या त्या सर्व काढून घेतल्या आणि पेन्सिलच्या सहाय्याने त्याच्यावरती मार्क करून कटरच्या सहाय्याने कट केलं. तर ते फायनली असं दिसत आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाईट चढल्यानंतर ते अजूनच जास्त छान दिसत आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.